आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे मला उमेदवारी मिळावी तर मी निवडणूक लढणार असून औरंगाबादच्या विकासासाठी काम करणार असल्याची भूमिका मिलिंद पाटील यांनी एमसी न्यूजच्या एका विशेष कार्यक्रमात आज मांडली आहे. मुख्य संपादक देव शेजू यांनी त्यांची मुलाखत घेतली असता त्यात त्यांनी औरंगाबाद लोकसभेचे सध्याचे विद्यमान नेतृत्व कुचकामी असल्याची टीकाही केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून यासाठी निवडणूक रिंगणात कोण असणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पाटील यांनी आज हॅथवे एमसी न्यूजच्या कार्यालयात भेट देत संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस पक्षाने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी असं म्हणत समाजातील सर्व घटकांशी मी जोडला गेलेलो आहे आणि उच्च शिक्षित असल्या कारणानं माझ्याकडे विकासाचं मोठं विजन आहे असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच पर्यटन इंडस्ट्री, रस्ते, शेती विकास, दुष्काळ, रोजगार आदी विषयांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. एमसी न्यूजचे मुख्य संपादक देव शेजूळ यांच्याशी त्यांनी सविस्तरपणे संवाद साधत औरंगाबाद लोकसभेचे विद्यमान नेतृत्व कुचकामी असल्याचं सांगितलंय. बघूया या मुलाखतीचा थोडासा भाग. एकंदरीत लोकसभेची एक चर्चा खूप जोरात सुरू आहे सगळीकडे मतदारसंघात, शहरात, आणि लोकसभेचं वातावरण निवडणुकांचं सगळ्या पक्षांकडनं दिसतंय. तर आपली या निवडणुकीबद्दल काय भूमिका आहे, आपण लढवणार आहात का आणि लढवणार तर कुठून आणि लढवण्यामागची भूमिका? सर्वप्रथम मी MCNचे सर्व ग्राहक औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र आणि भारतीय सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की औरंगाबाद लोकसभेमध्ये गेल्या 20 वर्षापासून जे जो पक्ष सत्तेत आहे, नंतर जे नेतृत्व आहे, त्याने औरंगाबाद शहराची काय वाट लावलेली आहे, औरंगाबाद जिल्ह्याची काय वाट लावलेली आहे, हे आपण सर्व पाहतो आहोत. खरं पाहिलं तर विकासाच्या भूमिकेऐवजी ह्या नेतृत्वाने कायम लोकांच्या भावनेला धरून राजकारण केलेलं आहे. तर मला असं वाटतं की विकास हा महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच माझे सर्व सहकारी, नंतर आंबेडकरवादी संघटना असतील, पुरोगामी संघटना असतील, डाव्या संघटना असतील, या सर्व संघटनांचा आग्रह आहे की तुम्ही आता मागे हटू नका आणि तुम्ही लोकसभेची निवडणूक लढा. जर पक्षाने मला संधी दिली तर मी निश्चित विकासाच्या मुद्द्यावर औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक आहे.